हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मी आज तुमचं माझ्या आजच्याच देसी किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे चला तर मग आपला आजचा व्हिडिओ आहे व्हिपक्रीमबद्दल पूर्ण संपूर्ण माहिती तुम्हाला माझ्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे व्हिपक्रीम कशी यूज करायची कशी बनवायची कशी स्टोअर करायची त्याची प्राईस किती हे सर्व आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसणार आहे चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करू बघा मी सिल्वर मार्कचं प्रोडक्ट यूज करत आहे तुम्ही या जागी कोणतंही प्रोडक्ट यूज करू शकता सिल्वर मार्कचं एक के जीचंही क्रीमचं पॅकेट आहे हे मी कालच शॉपमधून घेतलेली आहे कोणत्याही बेकरी शॉपमध्ये इझिली अवायलेबल होऊन जाते एक के जीचं असतं हे आपल्याला फ्रीजरमध्ये स्टोअर करायचं असतं याला बाहेर काढल्यास हे विरघडून जातं त्यामुळे याला फ्रीजरमध्येच स्टोर करायचं आहे याची एक्सपायरी डेट वगैरे आपल्याला सर्व चेक करून घ्यायचं असते ल त्यानंतर आता आपल्याला याला याचा ये केक बनवायचं असेल केककरता क्रीम यूज करायची असेल त्याकरता सर्वात अगोदर याला फ्रीजरमधून काढून चार ते पाच तास आपण ज्या जागी बॉटल ठेवतो त्या जागी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं चार ते पाच तास याला थंड होण्याकरिता ठेवून द्यायचं नंतर याला बाहेर काढायचं त्यानंतर या त्यानंतर याला ओपन करून बघूया तिथेच वरती साईन दिलेली असते तिथून आपल्याला हे ओपन करावं लागतं चला तर ओपन करून घेऊया याला हळूवारपणे थोडंसं ओपन करायचं ओपन करण्या अगोदर याला छान हलवून घ्यायचं पूर्ण एकत्र करून घ्यायचं बघा आपण ओपन करून घेतलं यामध्ये कुठेही आईस क्यूब्स वगैरे नाही आहे हे थंड झालेलं आहे पूर्ण खूप छान प्रकारे याला ओपन करून घेतलेलं आहे मी आता याला आपल्याला स्टोअर करून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे बॅग्ज असते स्टोअर बॅग्ज प्लास्टिक बॅग्स म्हणून असतात प्लास्टिक क्लिप्स असतात त्यामध्ये न स्टोअर करता आपण एक बरणी घेतलेली आहे साधी चॉकलेट्सची वगैरे बरणी असते त्या ते टाईट जार कंटेनर छान घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण वीप क्रिप ठेवणार आहोत यामध्ये आपण क्रीम घालायची पूर्ण यामध्ये क्रीम घालून घ्यायची आणि या पूर्ण मध्ये पूर्ण घातलं की याला लगेच झाकण लावून घ्यायचं छान एअरटाईट करून घ्यायचं आणि याला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवून द्यायचं कमीत कमी आपण याला सहा महिने स्टोर करू शकतो आणि या एवढ्या क्रीममध्ये आपण कमीत कमी चार ते पाच केक तयार करू शकतो बघा याला छान टाईट झाकण लावून घेतलं एकदा हलवून घ्यायचं छान आणि याला फ्रीजमध्ये स्टोर करून द्यायचं आप लाला तेवा याला ह लागेल तेव्हा याला साईडला थोडंसं थंड होण्याकरता आधी ठेवून द्यायचं नंतर याचं यूज करायचं तुम्ही याला सुद्धा करून ठेवू शकता टू फिफ्टी ग्राममध्ये या या जागी तुम्ही फूड क्लिप्स किंवा फूड बॅग्ससुद्धा यूज करू शकता काही हरकत नाही